एन जी ओ कंपेन्शन ट्वेंटी फोर कोल्हापूर वुई केअर आणि निसर्ग अंकुर यांच्या वतीनं येत्या दोन आणि तीन ऑक्टोबर रोजी रानभाज्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती एन जी ओ कम्पेन्शन ट्वेंटी फोर कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली हा रानभाज्या उत्सव कोल्हापुरातील दसरा चौकीतल्या जैन बोर्डिंगमधील हॉलमध्ये सकाळी दहा ते रात्री आठ या कालावधीत होणार आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगा कोकण आणि विशेषत पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात तसंच जंगलात संपूर्ण नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या आरोग्यकारी पौष्टिक आणि औषधी अशा रानभाज्यांची ओळख सर्वांना व्हावी यासाठी एकशे पन्नासहून अधिक अशा रानभाज्यांचं माहितीपूर्ण प्रदर्शन येत्या दोन आणि तीन ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील जैन बोर्डिंगमधील हॉलमध्ये सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत आयोजित करण्यात आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन दोन ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के कोल्हापूर विभागाचे उपवन संरक्षक गुरुप्रसाद आणि निसर्ग अंकुरचे अध्यक्ष डॉ मधुकर बाचुळकर यांच्या हस्ते होणार आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे गडहिंगलतचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे आणि करवीर तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार हे मान्यवर या प्रदर्शनाला खास भेट देणार आहेत निसर्ग जैवविविधतेनं समृद्ध आहे पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीनं शिजवल्या आणि खाल्ल्या जातात निसर्गात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या गारंबी किंवा गर्दळीची चार फुटी शेंग टेटूची तलवारीसारखी दोन फुटी शेंग खाजगुहिलीची वेल शेरणी चंत्रीचे वेल सोनार वेल कांड्या चित्रक गाजराची भाजी खरशिंग शेंगा कडवी अमरकंद नळीची भाजी समुद्रशोक अशा कधीही सहज न बघायला मिळणाऱ्या रानभाज्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत रुकाळू तीन तोंडी मांजरी उंदराचे गान खरशिंगी चार फुटी शेंगा सफेद मुसळी कडवी अशा अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या रानभाज्या तसंच करटोली दिडा कुडा आंबुशी पाथरी कुरडू शेवगा बांबूकोंब आंबट चुका चाकवत केना पानांचा ओवा कपाळ फोडी चिवळ आघाडा काटमाट घोळभाजी आंबाडी सुरण टाकळा मटारू भुई आवळा भारंगी या औषधी गुणांनी युक्त आरोग्यवर्धक असलेल्या अनेक रानभाज्यांचा या प्रदर्शनात समावेश आहे लोकांना या रानभाज्यांची ओळख आणि चांगली माहिती मिळावी म्हणून मोहन माने यांच्या परिश्रमातून रानभाज्यांचंही माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे अथक प्रयत्नांनी अनेक रानभाज्यांची बियाणं आणि तरू वापरून रोपं तयार करण्यात आली आहेत आणि रोपांच्या मार्फत या रानभाज्या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत या प्रदर्शनाला मार्गदर्शन आणि सहकार्य मिळतंय ते रानभाज्यांची ओळख संवर्धन आणि संरक्षण यासाठी दोन हजार दहापासून विविध कृतिशील उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर मधुकर बाचुळकर यांच्या निसर्ग अंकुरिया संस्थेचं या संस्थेतर्फे छायाचित्रांसह माहितीपूर्ण प्रदर्शन मार्गदर्शन पुस्तक निर्मिती रानभाज्या पाककृती प्रात्यक्षिकं तसंच स्पर्धा आणि रानभाज्या महोत्सव याचं सातत्यानं आयोजन करण्यात येत आहे याबरोबरच या, या संस्थेतर्फे दरवर्षी रानभाज्या शोध मोहीम राबवण्यात येते आणि विविध प्रदेशात वापरात असलेल्या रानभाज्यांची माहिती संकलित करण्यात येते या अनोख्या रानभाज्यांची चव चाकता यावी म्हणून खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही या प्रदर्शनात ठेवण्यात येणार असून या रानभाज्या आणि त्यांची रोपं प्रदर्शनस्थळी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत याबरोबरच लघु तृणधान्याचे प्रदर्शन देखील या ठिकाणी असणार आहे या प्रदर्शनाचं खास आकर्षण म्हणजे तीन ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता प्रदर्शनस्थळी पन्नास रानभाज्या बनवण्याचं प्रात्यक्षिक आणि खास महिलांसाठी भरवण्यात येणारी रानभाज्यांची पाककृती स्पर्धा आहे यासोबत रोख पारितोषिक जिंकण्याची संधी मिळणार आहे याकरता सत्त्याण्णव सहासष्ट पंचेचाळीस सदुसष्ट एकोणनव्वद या क्रमांकावर संपर्क साधून स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं या पत्रकार परिषदेला मंजिरी कपडेकर अमृता वासुदेवन सुशांत टक्कळकी डॉक्टर मधुकर बाचुळकर डॉक्टर अशोक वाली मधुरा हवळ अनिल वेल्हाळ सुशील रायगांधी अभिजित पाटील उपस्थित होते